मुख्यमंत्री आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्यामधून आगमन होत आहे. सगळ्यांनी जोरदार ताळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. जोरदार शिवसेना, शिवसेना. सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो. मुख्यमंत्री संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो. जणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो. संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की भेटवी हसात भगविला. अनाथांचा नाद गरिबांची वागतो. वचनाचे मूल जाणतो. माणसातला देव हा माणसात देव शोधतो. आसवे पुसावय असतो धावतो अखेस दिन रात. शिलेदार तू ठाण्याचा किल्लेदार तू. साऱ्यांना साथ घेऊन केलेस शिखर पार तू. सपलास प्राणपणाने धर्मवीरांचा झंझावा. स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आपले मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन आज या वर्धापन दिनी झालेलं आहे. जोरदार ताळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. एकनाथ शिंदे आगे बढो, एकनाथ शिंदे आगे बढो. शिवसेना अरे जिंदाबाद जिंदाबाद. गर्व से कहो हम, गर्व से कहो हम. सगळ्यांनी मार्ग रिकामा ठेवायचा आहे. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. हमसे जो टकराएगा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. लास्ट ट्रॅक
नितीन लास्ट ट्रॅक आवाज कुणाचा अमिष्पाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम अमिष्पाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान हिंदुस्थान मीडियाच्या प्रतिनिधी अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शौर्याचे आई भवानीने आम्हास वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास शिवसेना हाती धरले किल्ल्यावर भगवा फडक लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास पसपुरे आता न होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना धगधगता अग्नि चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा समला नाही कोणाला तर दोष नतो त्यांचा अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा फेकडांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा शिवसेना हिंदू तुला सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कधी जमले ना धर्म शिवसेना शिवसेना आम्ही करू निदाऊ मराठवाड्या हिरवा शालू आम्ही नेसवू निदाऊ अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यानी हो निंदिले धूळ चारून त्यांना पुन्हा सोने पिकवू निदाऊ विदर्भ आमची शान असे अन मान असे हो आमची अशी कशी छाटुनी देऊ आम्ही प्राणपणाला लावू जळगाव असे हो आमचे जितके बेळगाव ही तितके एक मुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ
गीत मराठी गाऊ, आम्ही गीत मराठी गाऊ. अरे आठवा बॉम्बेचे ह्या मुंबई आम्हीच हो केले ना. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी सर्व शिवसैनिकांतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि या समोर उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो की आता पुढील कार्यक्रम सुरू राहणार आहे. पुढचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कृपया समोरचे फोटोग्राफर्स यांना विनंती आहे, कृपया समोर कोणी उभे राहू नका. विजू स्टार्ट. कॅमेराचे आहेत ना या बाजूचे. ओके, मी इथे उभे असलेल्या माझ्या बांधवांना विनंती करतो, कृपया रस्ता मोकळा करून द्या. याच्या पुढचं सादरीकरण खूप प्रचंड संख्येने कलाकारांचं आहे, त्यांना यायला जागा पाहिजे. कृपया एवढा भाग रिकामा करा. मी विनंती करतो, कृपया हा भाग पण जरा मोकळा करावा. सुभाष बघ, कृपया सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा. आपल्या पुढच्या सादरीकरणासाठी तयारी करतोय. थोडं अजून जरा मागे राहुल लोंडे थोडं मागे घ्या. अजून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल कदाचित, या आधीचा इतिहास पाहिला तो कुठलेही मुख्यमंत्री साहजिकपणे मागून आले असते, व्हीव्हीआयपी चेंबरमध्ये बसले असते आणि मग रंगमंचावर आले असते. पण आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे हे तुमच्या आमच्यातले मुख्यमंत्री आहेत, म्हणून ते तुमच्यातून आले. एकदा जोरदार टाळ्या शिंदे साहेबांसाठी व्हायला पाहिजेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य असामान्य होतं, अद्वितीय होतं. शेकडो वर्ष अंधार पसरलेल्या अधर्म माजलेल्या महाराष्ट्रात महाराजांनी मराठी बाणा आणि हिंदू धर्म पुन्हा एकदा रुजवला, वाढवला आणि त्याला छत्रछाया दिली.
छत्रपती शिवाजी महाराज नावाचा हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आपल्या शिवसेनेची स्थापना झाली। माननीय प्रबोधनकार ठाकरेंनी शिवरायांच्या प्रेरणेतूनच शिवसेनेला शिवसेना शिवरायांची सेना असं नाव दिलं। मनात शिव विचार बाळगून मराठी मातीसाठी मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी आणि जाज्वल्य हिंदू धर्मासाठी दिवस रात्र झटणारा माणूस म्हणजे शिवसैनिक म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सगळे। एकदा तमाम शिवसैनिकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन साजरा करत असताना शिवचरित्र अनुभवायलाच हवं। पुढच्या सादरीकरणासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुभाष नकाशे आणि त्याच्या संघाचं। पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक बांधवांना विनंती आहे थोडं साजून मागे। मोठे कलाकारांची संख्या खूप आहे। धन्यवाद। चौदाव्या शतकात सोन्याची देवगिरी बुडली, लाखोंची कत्तल उडली, गिधाडे फडफडली, कुणीही घालून झडप छाटीत सुटावे मुंडकी, धनधान्य लुटून गळप रयतेस करावे रंडकी। अशी वर्ष 300 गेली, ना उरला कोणी वाली, महाराष्ट्र पोरका झाला, काळी काळ रात्र आली, अन्नवल अचानक घडली, उर्वेस तांबडे फुटले, क्षितिजावर लाल भडक, सूर्याचे तेज उमटले। जो
नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा 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 शिवनेरीवर जन्मा येई जिजाई शहाजीचा पुत्र तो पुत्र म्हणावा की ते होते महाभयंकर अस्त्र आदिलशाह निजामशाही मुगलाईच्या रानात सांगते जिजाऊ मंत्र त्या शिवबाच्या कानात मंत्र सांगे पराक्रमाचा शौर्याचा अंत्यागाचा मंत्र सांगे स्वातंत्र्याचा अन महाराष्ट्र राज्याचा ऐकता शौर्य रामाचे राजकारण श्रीकृष्णाचे इतिहासच टाकित होता पाऊल भविष्याचे शिवबाता करू लागला चहूकडे संचार लोका सांगे अन्यायाचा प्रतिकाराचा विचार अवघा मावळ पाहू लागला स्वप्ने स्वातंत्र्याची शपथ वाहिली रोहिडेश्वरी महाराष्ट्र राज्याची जय देवा रोहिडेश्वरा आजवर या महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही या मातीची लेकर तुझ्या पायाशी शपथ घेतो या पुढे हा महाराष्ट्र जुलूम जबरदस्ती सहन करणार नाही आया बहिणींच्या अब्रूला धक्का लागू दे परी मराठी मन घडू लागली दाट जंगलात अंधाऱ्या गुहात कुजबुज सुरू झाली स्वातंत्र्याचा वारा भरून छाताड फुरफुरू लागली बारा मावळ झटकून मरगळ पेटूनिया उठला अंधाराच्या सैन्यावरती सूर्य चढवितो हल्ला यारे या वीर या शूर या पाठच अलगत गिळला बळकट कोंढाणा फत्ते खानही पळून गेला करीत तोबा तोबा पराभवाने चवताळून उठली बडी बेगम साहिबा प्रतापगडावर राजांनी केले खानाला खस्त जावळीतली फौजही सारी लुटून केली फस्त चार दिशा एल्गार मुलुख तो दुपटी हुन वाढे पण पन्हाळ्यात राजा अनुभवती शत्रूचे वेढे राजा तेथून सुटला
पण राजासाठी खिंडीत लढता बाजी प्रभू कटला. लाल महाली शाहिस्ता तो काळ सर्प कालिया छापा घालून पार पळविला शाहिस्ता लीलया. आग्र्याला जाऊन कैद होऊन तिथून सुटले राजे परतून येता राजगडी विजयाची नौबत वाजे. स्वराज्याची राजधानी रायगडावर करायचे ठरले बाजारपेठ महाल कारखाने मनोरे उभारले 32 पण सोन्याचे सिंहासन तयार झाले वर मेघ डंबरीचे अतिसुंदर छत्र उभे राहिले. उमदे घोडे उडवत शिलेदार आले दौलात मिरवत सरदार आले तलवारी परजत धारकरी आले पताका नाचवीत वारकरी आले वेदमूर्ती दशग्रंथी ब्राह्मण आले चारी दिशांचे वकील भेटीला आले. रायगडावर राज्याभिषेकाचे नगारे घुमू लागले. उंची वस्त्रे परिधान करून राजपरिवाराचे आगमन झाले. शुभ मुहूर्ती सकल वैभव संपन्न शिवराय राजसभेत प्रवेशले. आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. पर वाधवसु अंब पर रावण स अंब पर रघु
हिंदुत्वाचा शिवरायांचा शिवसेनेचा भगवा झेंडा आसमानात उंचच उंच फडकत राहायला पाहिजे हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द ही त्यांची इच्छा ही इच्छा पुन्हा पुन्हा खरी करून दाखवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तेव्हा आजच्या वर्धापन दिनी आपण सगळे मिळून हाच शिवसंकल्प करूया आणि वळूया पुढच्या सादरीकरणाकडे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले. त्यात शिवरायांचं नाव आपल्या पक्षाला द्यावं ही सूचना प्रबोधनकार ठाकरे यांनी दिली आणि जन्म झाला शिवसेनेचा. स्थानिकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या सेनेचं ध्येय ठरलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. 350 वर्षांपूर्वी महाराजांनी जसे स्वराज्यासाठी लढणारे मावळे तयार केले त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी झुंजणारे लढवय्ये शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केले. त्यांच्या ह्या करिश्म्यातून ठाण्यात एक अंगार फुलवला गेला ज्याचं नाव होत धर्मवीर आनंद दिघे साहेब. शिवसेनेनं ठाण्यात पहिल्यांदा 1967 साली सत्ता स्थापन केली आणि काही मोजक्या वर्षांचा अपवाद वगळता ती आज तागायत अबाधित आहे आणि राहील. इथूनच शिवसेनेचा डंका जोरदार वाजणार याची हमी महाराष्ट्राला मिळाली. गर्व से कहो हम हिंदू हैं असा नारा देत शिवसेनेनं आपला परीघ विस्तारत ज्वलंत हिंदुत्वाच्या वाटेवर पाऊल ठेवलं. बेघर काश्मीरी पंडितांचं स्वागत करणं असो, बाबरी मशीद पाडणाऱ्या कार सेवकांची जबाबदारी स्वीकारणं असो किंवा मुंबईत उसळलेल्या दंगलीत जशास तसे उत्तर देणे हे करण्याची हिम्मत फक्त शिवसेनेत होती आणि आहे. त्यानंतर 1995 साली महाराष्ट्रात आपली सत्ता आली तेव्हा स्वतः कुठलीही खुर्ची न घेता मनोहर जोशी सरांसारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं. 1 रुपया झुणका भाकर, राज्यभर वृद्धाश्रम, झोपडीवासियांना मोफत घर, मुंबईतील उड्डाणपूल आणि
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि अलीकडेच झालेले निर्णय 370 कलम रद्द करणे आणि अयोध्येतील राम मंदिर निर्माण अशी बाळासाहेबांची अनेक स्वप्न शिवसेनेने सत्यात उतरवली. या सर्व स्वप्नांचा एकच धागा होता सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं हित. सामान्य माणूस हीच शिवसेनेची प्राथमिकता होती आहे आणि राहील. ह्या सगळ्या एका असामान्य माणसानं अजाणत्या क्षणी आपली साथ सोडली. सारं काही सुरळीत चाललंय असं वाटत असताना ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत निखळ. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब तुम्हा आम्हा सर्वांनाच सोडून गेले. दिघे साहेब म्हणजे बाळासाहेबांची सावलीच जणू. पण ही सावली काही कारणानं आपल्याला सोडून गेली. या दुःखानं पहाडासारख्या बाळासाहेबांचं हळवं मनही हेलावलं. काहीच वर्षात 2012 साली दिवाळी सरली आणि आपल्या विठ्ठलानं समाधी घेतली. बाळासाहेब तुम्हा आम्हा सर्वांना या महाराष्ट्राला सोडून निघून गेले. हा धक्का पचवण्याची हिम्मत कोणाही शिवसैनिकातच नव्हती. दुःखाचा डोंगरच कोसळला होता आपल्यावर. पण आपण हार मानली तर ते बाळासाहेबांना कधीच आवडलं नसतं. त्यांच्या शब्दात सांगायचं तर रडायचं नाही लढायचं असं प्रत्येक शिवसैनिकानं ठरवलं. 2019 निवडणुकीतही हिंदुत्ववादी विचारांची कास धरून शिवसेना लढली आणि जनतेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सरळ सरळ नाकारून विजयाचं दान पदरात टाकलं. पण अचानक एक अविचारी निर्णय आला. महाविकास आघाडी. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांच्याच घरातून पायदळी तुडवलं गेलं. महाराष्ट्रातील जनतेनं ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलं त्यांच्या सोबतच हात मिळवणी करून मुख्यमंत्री पद मिळवलं. केवळ मुख्यमंत्री पदासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनमताचा अपमान. सच्चा कट्टर शिवसैनिकांचं मन दुखावलं गेलं होत पण बोलण्याची हिम्मत होत नव्हती. त्यात कोरोनाचं संकट. त्या 2 वर्षात असलं काही बोललो तर आपणच समाजकारण या तत्वाशी बांधील नाही असं होईल. एकीकडे गोर गरीब जनता शेतकरी कामगार एवढंच काय सामान्य शिवसैनिकही तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होता आणि दुसरीकडे काही लोक याकूब मेमन सारख्या हजारो निरपराध्यांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्याच्या कबरी सजवून लांगुल चालन करण्यात मग्न होते. नियतीनं हा अजब खेळ मांडला होता. होगी युति शरद पवार लेके और कोई चुनाव आ गया मध्यावर्ती चुनाव हम लोगों के सामने जाके क्या कहें कि अभी हमारे दोस्त हमारे ये वो जिगर दोस्त शरद पवार जी अरे कल तो गालियां दे रहे थे. सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घेता मी सांगितलं. काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे तर सत्ता हाती घेऊन लोकांनी चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे. जाळायचा नव्हे जाळायचा आहे. की
सांडला खेळ मांडला जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम बुहार दो मान वान शान या के जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो प्रचंड मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो मान वान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे सैनिक वेडे करू जीवाचे रान हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना
चेक टेस्ट वन हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन केलेल्या शिवसेना या स्वाभिमानी संघटनेचा लढाऊ बाण्याचा लोक चळवळीचा आणि मराठी माणसांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या राजकीय पक्षाचा आज 57वा वर्धापन दिन. आजचा हा वर्धापन दिन हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे, कारण ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मराठी माणसाच्या रक्ताच्या थेंबात थेंबात स्वाभिमानाचा लढा पेरला, लाचारीला नकार देऊन सन्मानानं ताठ मानेनं ताठ बाण्यानं आणि ताठ कणानं जगण्याचा मूलमंत्र या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक मराठी माणसाला दिला. त्याच आदर्शाचा अंगीकार करत अन्यायी जुलमी आणि अनैसर्गिक युतीच्या विरोधामध्ये उठाव करत छत्रपती शिवरायांच्या कल्पनेतलं स्वराज्य आणि हिंदू हृदय सम्राट
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतलं राज्य, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची तत्व उराशी जपत, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा एक सच्चा मावळा आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आपण आहोत हे जगाला दाखवून देत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे जनतेचं सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं, ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री 18-18 तास रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत जनतेला वेळ देणारे, ज्या वर्षा बंगल्याची दार ही कधी काळी आमदार आणि मंत्र्यांच्या साठी सुद्धा उघडी नसायची, त्या वर्षावरती सर्वसामान्यांचा राबता ज्यांच्यामुळे वाढला, ज्यांनी अगदी नाले सफाईच्या कामापासून ते शिष्यवृत्ती पर्यंत प्रत्येक गोष्टीत जातीनं लक्ष घालून जनतेला न्याय देण्याचं काम केलं, असे महाराष्ट्राचे कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी, अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारा हा स्वाभिमानी शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेचा आणि ज्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात अजूनही बाळासाहेबांचा स्वाभिमानी विचार आणि दिघे साहेबांचा स्वाभिमानी विचार ज्वलंतपणाने तेवत आहे, त्या भारतभरातून आलेल्या तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या खऱ्या शिवसेनेचा हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. या निमित्तानं आलेल्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांचं, शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, उपनेते, सर्व सन्माननीय खासदार, आमदार यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. थोड्याच वेळामध्ये आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, तरी उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना नम्र विनंती आहे की एकदा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला कळू द्यात की वाघांनी, शिवसेनेचा सच्चा वाघांनी जर डरकाली फोडायची ठरवलं तर कोणत्याही वादळाला सुद्धा धडकी भरेल असा शिवसैनिकांचा आवाज असतो. चला एकदा घोषणा देऊयात, अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, भूमिपुत्र, शेतकरी पुत्र, कर्मयोगी बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार महोदयांना माझी नम्र विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार, आपल्याला नम्र विनंती आहे, तसेच शिवसेनेचे सर्व सन्माननीय उपनेते यांनाही माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया विचारमंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय उपनेते यांचं मी व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करते आणि त्यांनी कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. 65 किलोची तलवार चालवतात त्यांचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटेच झुंज देतात त्यांचं नाव बाजी, अरे हात तुटला तरी लढत राहतात त्यांचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतात त्यांचं नाव संताजी, 1.5 तासात औरंगाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणतात त्यांचं नाव धनाजी, अवघ्या 60 मावळ्यांना घेऊन पन्हाळा जिंकतात त्यांचं नाव कोंडाजी, धाण्या वाघाला उभा आडवा फाडतात त्यांचं नाव छत्रपती संभाजी,
आणि या सर्वांना घेऊन रयतेचं राज्य निर्माण करतात, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी। चला एकदा पुन्हा एकदा या स्वाभिमानी शिवसैनिकांच्यासाठी बाळासाहेबांच्या विचारातील राज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांनी आपलं प्राण पणाला लावून जगावेगळं धाडस केलं, त्या सर्व शिलेदारांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात। अवघ्या दोनच मिनिटांमध्ये आपण ज्यांची वाट पाहत आहोत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, आपणा सर्वांचे आवडते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर आपण वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। चांद्यापासून ते बांद्यापर्यंत शिवसेनेचा 57वा आपला वर्धापन दिन सोहळा, सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। सर्व शिवसेना नेते, खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने आजचा हा 57वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। मी प्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की शिवप्रतिमेला पुष्पहार त्यांनी अर्पण करावा। हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे। मी विनंती करते शिवसेना नेते सन्माननीय गजानन कीर्तिकर साहेबांना की त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। इंद्रजिमी जंभ पर बाढव सदंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, कन्हजिमी कंस पर तेज तमांस पर तो मिलिच्छ वंस पर शेर शिवराज है। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला शिवसेना नेते सन्माननीय भाई रामदासजी कदम यांनी पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, एकनाथजी शिंदे आप आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आप आगे बढ़ो। धन्यवाद। यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री, मुख्य नेते, माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार उपस्थित सर्व शिवसेना नेते, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या वतीनं उत्तर पश्चिम मुंबई चे पदाधिकारी, विभाग प्रमुख, पुरुष आणि महिला भगिनी करतील। मी विनंती करते सन्माननीय उत्तर पश्चिम मुंबई विभागातील विभाग प्रमुख, पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना की त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार करावा। जनसामान्यांचे मुख्यमंत्री, सामान्यांचं असामान्य नेतृत्व, दिवसातले 18-18 तास रात्रीचा दिवस करून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणार कार्यतत्पर व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य, शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक, सन्माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद। यानंतर सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते।
मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत मी शब्द सुमनांनी करते आणि शब्द सुमनांनी मी त्यांचा सत्कार करते। सर्व मान्यवरांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते आणि यानंतर सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करते। जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, वो वहां कदम रखते हैं जहां पे कोई रास्ता नहीं होता। अशाच पद्धतीने संघर्षातून ज्यांनी व्यक्तिमत्व घडवलं पाणी पुरवठा मंत्री सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं अशी विनंती। हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सगळ्यांचं दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या शिवसेनेच्या 57व्या वर्धापनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय रामदासभाई कदम साहेब, आदरणीय अडसूळ साहेब, आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब, आदरणीय प्रतापरावजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्माननीय खासदार आमदार मंत्री, समोर बसलेले सगळे शिवसेनेचे उपनेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख, तमाम शिवसैनिक बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, कापल्या जरी नसा तरी उधळण होईल रक्ताची, फाडली जरी छाती तर दिसेल मूर्ती बाळासाहेबांची। आज शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं 57वा वर्धापन दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। आपल्याला आठवतंय की आजच्या आणि उद्याच्या 20 तारखेचा इतिहास या महाराष्ट्रानं नव्हे तर पुऱ्या देशानं अनुभवलेला आहे आणि आज या देशाच्या आणि राज्याच्या या राजकारणामध्ये आमच्या नावाचा एकच जप केला जातोय। पहिला जप आहे गद्दार, दुसरा जप आहे खोके आणि तिसरा जप आहे की यांनी आमचा बाप पळवला। 35 वर्ष ज्या शिवसैनिकांनी रात्रंदिवस बाळासाहेबांच्या आशीर्वादानं एक विचार, एक झेंडा, एक पक्ष, चार शब्द, शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना या नावानं पूर्ण महाराष्ट्रात चक्र फिरवलं। आज त्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बाप पळवल्याचा आरोप केला जातोय। आम्ही जर 35 वर्षाच्या या विचारामध्ये बाळासाहेबांच्या जितक्या जवळ राहिले नाही तितक्या जवळ अनेक लोक राहिलेत, पण ज्यांनी मूळ बाळासाहेबांचा विचार देवाला पाहिजे होता त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला फारकत दिली आणि विचाराशी फारकत देऊन ज्यांच्याकरता पूर्ण बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात आयुष्य घातलं त्या लोकांशी युती केली। आज मी आपल्याला विनंती करायला आलोय, आमचा काय दोष आहे? आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये, आम्ही पक्षांतर केलेलं नाहीये, आम्ही कोणत्या पक्षामध्ये गेलेलो नाहीये, आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार हे कायम स्वरूपी जिवंत राहावे, बाळासाहेबांनी दिलेला मार्ग, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही जिवंत राहावी याच्याकरता हा उठाव केलेला आहे। आणि आज आमच्यावर आरोप करणारे, आमच्याच मतावर मोठे झालेले काही लोक आमच्यावर आरोप करतायत। घोडा मैदान दूर नाही आहे, तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से,
और बम्बू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। या महाराष्ट्र सरकार मध्ये एक वर्षा मध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या बाबती मध्ये मी जास्त काही बोलणार नाही, पण शेतकऱ्याच्या बाबती असेल, मजुरांच्या बाबती मध्ये असेल, शिक्षकांच्या बाबती मध्ये असेल, म्हाताऱ्या माणसाच्या बाबती मध्ये असेल, माय बहिणीच्या बाबती मध्ये असेल, कॉर्पोरेशन एरियाच्या बाबती मध्ये असेल, 75,000 लोकांची नोकरी भरतीचा काय कार्यक्रम असेल, असे वेगळे वेगळे निर्णय या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले। आमच्यावर एकच आरोप आहे, वर्षभरामध्ये आम्ही काय केलं नाही हे सांगण्याची धमक त्यांच्या अंगामध्ये नाही। ते जाऊन बसले आहे काँग्रेसच्या मांडीवर, ते जाऊन बसले राष्ट्रवादीच्या मांडीवर, आणि वर्तुळ आम्हाला शिवसेना प्रमुख आमच्यापासून चोरून नेले अशा पद्धतीचा आरोप करतायत। मी आदरणीय शिंदे साहेबांना सांगतोय, मी ग्रामीण खेड्याचा पोट्टा आहे, पानटपरी चालून मी मंत्रीपदापर्यंत आलो आहे। बाळासाहेब हे आमचं दैवत आहे, बाळासाहेब सारख्या दैवतांनी आमच्या सारख्या आणि तुमच्या सारख्यांना मोठं केलेलं आहे, पण आज आपल्या सगळ्यांवर जबाबदारी येऊन बसलेली आहे। येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, संघटन बांधण्याची अत्यावश्यक गरज आहे। आज आपण ती शपथ घ्यायची आहे की इथनं गेल्यानंतर मी गाव पातळीचा कार्यकर्ता असेल तर 100 पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल, मी तालुका पातळीचा असेल तर 10,000 कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल, आणि मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता असेल तर 1,00,000 कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये कशी नोंदणी करेल, ही शपथ आज या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला घ्यायची आहे। विरोधकाला जर हरवायचं असेल तर त्याला बोलून जमत नाही, ताकद वाढवून जमावं लागते, आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे। आज भरपूर वेळ झालेला, मरूच बोलायचं होतं, पण आपण सगळे खेड्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, सगळ्या भागातून आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या 57 वर्धापनाच्या निमित्तानं ही शपथ घेऊया की शिंदे साहेब तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, आम्ही गाव सांभाळतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पाटील साहेब। बापाची संपत्ती वारशाने मिळू शकते, पण विचारांचा वारसा जपण्यासाठी रक्त सांडावं लागतं, आणि ते रक्त सांडणारे शिवसैनिक बाळासाहेबांचे वाघ आज या ठिकाणी इथे उपस्थित आहेत। या सच्च्या वाघांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात। शिवसेना पक्षाच्या सर्व सन्माननीय खासदारांनी आपलं 1 महिन्याचं वेतन पक्षनिधी म्हणून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी ते सुपूर्त करत आहेत। सन्माननीय खासदार आणि शिवसेनेचे संसदेतील नेते माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे तो निधी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुपूर्त करत आहेत। राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरणजी पावसकर यांच्याही वतीने 2,50,000 पक्षनिधी ते शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सुपूर्त करतील। कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नेते आनंदरावजी अडसूळ साहेब आणि सल्लागार आणि शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याही वतीनं 1,00,000 पक्षनिधी आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार हे आपलं 1 महिन्याचं वेतन पक्षासाठी देतील अशी घोषणा सन्माननीय प्रतोद भरतजी गोगावले साहेब यांनी केलेली आहे। या सर्व शिलेदारांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूयात। आणि यानंतर मी विनंती करते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय खासदार माननीय गजाननजी कीर्तिकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी नम्र विनंती। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरील बसलेले नेते रामदास भाई कदम, आनंदराव अडसूळ, सन्माननीय प्रताप जाधव, गुलाबराव पाटील आणि तमाम महाराष्ट्रामधून आलेल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, युवासेना,
माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्ष झाली शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा स्थापनेसाठी मी उपस्थित होत होतो. आज 57वा वर्धापन दिन. आजच्या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या प्रथम शिवसेनेचा वर्धापन दिन ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेब यांचं अत्यंत अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. गेल्या वर्षाचा वर्धापन दिन एका पंचतारांकित हॉलमध्ये संपन्न झाला, 550-600 लोकांमध्ये. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या बाजूला मी बसलो होतो. उद्यापासून एक महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार, त्या भूकंपाचं नेतृत्व करणारा एकनाथ शिंदे माझ्या बाजूला बसलेला आहे. त्यांच्या मनात काय चाललं होतं मला कळत नव्हतं, परंतु अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा हा उठाव झाला. हा उठाव झाल्याचं कारण, खोके म्हणतात, ईडी म्हणतात, गद्दार म्हणतात, पण ह्याचं खरं कारण असं आहे ते लपवतात. ते म्हणजे सरकार जरी ठाकरेचं असलं तरी हे सरकार पवार चालवत होते, त्यामुळे महाराष्ट्रातल्या असंख्य जिल्ह्यामधल्या जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख आणि आमदार, खासदार ह्यांना सुद्धा फार दुय्यम वागणूक मिळत होती. निधी पळवला जात होता, त्यांची हुकूमत होती, त्याची चीड निर्माण झाली आणि त्या चिडीतून हा उठाव महाराष्ट्रामध्ये झाला. त्याबद्दल मी ह्याचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि सर्व 50 आमदार यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. रात्रंदिवस तहान भूक झोप विसरून काम करणारा आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात. इथे आलेल्या कार्यकर्त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की ज्या पद्धतीने आपला मुख्य नेता महाराष्ट्रामध्ये आम जनतेची कामं करत असतो, लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेला आहे, तेवढ्या उंचीवरती आपली शिवसेना संघटना पोहोचवण्याचं काम या सभागृहामध्ये बसणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं आहे. आपण ते काम आगामी काळामध्ये केलं पाहिजे. आपण त्याशिवाय एक वर्ष या सरकारला पूर्ण होईल, सरकारने ज्या योजना तयार केल्या, जे उपक्रम आहेत, जे लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत, त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला सर्वांना करावं लागेल. आगामी निवडणूक, आगामी वर्ष हे निवडणुकीचं आहे आणि ह्या निवडणुकीसाठी आपली प्रचार यंत्रणा सज्ज ठेवायची हे सुद्धा ता काम या सभागृहात बसलेल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याचं आहे. हे ज्या वेळेला आपला मुख्य नेता एवढी मेहनत करून गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, आपल्याला सुद्धा त्यांची संघटना भक्कम करायची आहे, सुसज्ज करायची आहे आणि आपल्याला आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्ताने आपला निग्रह करायचा आहे की माझी संघटना माझ्या भागातली अगदी तळागळापर्यंत, अगदी शिवदूत नेमण्यापर्यंत मला करायची आहे. एवढं काम आगामी काळात तुम्ही करा आणि आपण सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी आश्वासन देऊया की एका बाजूला तुम्ही महाराष्ट्रभर काम करत आहात, दुसऱ्या बाजूला तुमची संघटना आम्ही भक्कम करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला, विधानसभेला, होणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही विजय संपादन करून देऊ, अशा तऱ्हेचा या ठिकाणी निग्रह करा, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हिंदुत्वाला जिथे धार, शिवरायांचा जिथे विचार, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार. हाती आमच्या धनुष्य बाण आणि आम्ही जपू महाराष्ट्राची आन बान आणि शान.
आमंत्रित करते शिवसेना नेते सन्माननीय रामदास भाई कदम यांना की त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं। गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधिष्ठित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? एकनाथजी शिंदे आगे बढ़ो। सातत्यानं महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणारे लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते गजाभाऊ, सन्माननीय नेते हर्सुल साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे खासदार, आमदार, नेते, उपनेते, बंधू भगिनी मातानो, मला कल्पना आहे आपल्याला सगळ्यांना एकनाथजी शिंदे यांना ऐकायचं आहे। आज एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये दोन शिवसेनेचे वर्धापन दिन साजरे होत आहेत। बांधवानो, हा हा म्हणतात 57 वर्ष झाली शिवसेनेला। शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षापर्यंत ही शिवसेना मजबूत ठेवली होती, एका ठिकाणी ठेवली होती। उद्धवजी, एका प्रश्नाचं उत्तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला द्यायला लागेल, जनतेला नव्हे देशाच्या जनतेला द्यायला लागेल। ही शिवसेना का फुटली? 40 आमदार 13 खासदार 10 पक्ष आमदार, लाखो शिवसैनिक तुमच्यापासून लांब का गेले? त्याचा आत्मपरीक्षण तुम्हाला करायला लागेल। शिवसेना प्रमुख आज हे दोन वर्धापन दिन बघणार पाहत असतील, त्यांच्या डोळ्यामध्ये आसू असतील की माझा मुलगा नालायक निघाला, माझी शिवसेना एकत्र ठेवू शकला नाही, या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम या उद्धव ठाकरेने केलं। म्हणून बांधवानो, शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यामध्ये निश्चितपणे आसू असतील। होय, मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा, मला अभिमान वाटतो देवेंद्र फडणवीस यांचा। या जोडीनं ज्या पद्धतीनं मागील एका वर्षामध्ये लोकाभिमुख निर्णय घेतले ते पहा, आणि उद्धवजी 2 वर्ष मातोश्रीमध्ये बसून होते, एकही निर्णय त्यांना घेता आला नाही। एक गोष्ट मला सांगा, मातोश्रीतनं बाहेर न पडला मुख्यमंत्री, संबंध देशामध्ये कोरोनामध्ये जास्त मृत्युमुखी पडली लोक, मग उद्धवजी तुमचा नंबर 1 येतो कसा हो देशामध्ये? त्याचे ब्याने लागले कसे? आणि हे आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक आता टीव्ही बंद करायला लागले, संजय गाऊ दिसला की लोक टीव्ही बंद करायला लागले। एक कलमी कार्यक्रम, अरे संजय गाऊ तू शिवसेनेमध्ये आलाच कधी? तुला शिवसेना प्रमुख कधी कळले? तुला बाळासाहेब कधी कळले? तुला भगवा झेंड्याची शान कधी कळली? अरे हा पक्ष आम्ही वाढवलाय, जेल आम्ही भोगलेत, संघर्ष आम्ही केलाय, तुझं योगदान काय? संजय गाऊ, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तुझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू शरद पवारांचा आहेस की उद्धव ठाकरेचा आहेस, सांग शपथ घेऊन। खरा बापाचा बापाचा बोलणं ठीक नाही आहे, हिंमत असेल तर एकदा होऊन जाऊ दे, सांग। आम्ही गप्प बसलो ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला बोलता येत नाही। सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघतो हा टीव्हीवरती दिसतोय, हॉटेल ते बोलतोय। अरे आज या व्यासपीठावरती दत्ताजी साळवी नाही आहेत, आज या व्यासपीठावरती वामनराव माडिक नाही आहेत, आज या व्यासपीठावरती सरपंचदार साहेब नाही आहेत,
आज या व्यासपीठावरती दत्ताजी नलावडे साहेब नाही आहेत, आज या व्यासपीठावरती नवलकर साहेब नाही आहेत, आज या व्यासपीठावरती सुधीर जोशी साहेब नाही आहेत। या व्यासपीठावरती दत्ताजी साळवे आणि सगळ्या नेत्यांनी शिवसेना मोठी केली हे संजय गावटला माहिती आहे का? अरे तुला काय माहिती आहे या शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांनी जेल भोगले, शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांचे खून झाले, शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांचे संस्था उद्ध्वस्त झाले। अगं संजय गावू तू फक्त जॅकेट घालून फक्त पोपटबांची करत बसतोस काय? तुला काय शिवसेना कळली? तुला काय शिवसेना कळले? हो ही शिवसेना आम्ही वाढवले। सांगा उद्धवजी एकदा 1993 साली बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुंबई कुणी वाचवली? सांगा एकदा। अगं आम्ही बसलोय, आम्ही बसलोय इथे, आम्ही बसलोय। तुम्ही काय आम्हाला शिवसेना शिकवताय? आम्हाला शिवसेना शिकवताय? आणि म्हणून माझ्या बांधवाने एवढं सांगेन मी आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण ज्यावेळेला नाव घेतो, मगाशी राज्याभिषेकचा सोहळा पाहिला अंगावरती काटा आला। अरे कोण छत्रपती? होय बांधवानो, 350 वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बादशहाच्या नोकरीला लाज घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते, तेवढा कवी भूषण असे बोलून गेले, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी ना होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती। हे 350 वर्षाच्या अगोदर कवी भूषण बोलून गेले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे आहोत। होय बांधवानो, आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याच्या शिपाई आहोत। उद्धवजी पाल मेली तरी शेपटी वळवळते, तुम्ही संपलाय, पण या 40 आमदारांच्या मुळे माझं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्याला कसं बदनाम करता येईल? म्हणून खोके खोके बोके बोके आणि काय गद्दार, उद्धवजी गद्दार तुम्ही आहात। जेवढा या संबंध देशाचा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासामध्ये लिहिला जाईल की ज्या बापानं शिवसेना मोठी केली, ज्या वडिलांनी राष्ट्रवादांनी काँग्रेससोबत अहोरात्र त्यांनी संघर्ष केला, त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय चाटण्याचं काम उद्धव तुमच्याकडनं झालं। मुख्यमंत्री होण्यासाठी गद्दारी तुम्ही केलीत, गद्दार तुम्ही आहात, बेमान तुम्ही आहात, गद्दार म्हणून तुमचं नाव या संबंध देशाच्या इतिहासामध्ये लिहिल्याशिवाय राहणार नाही, लिहिलं जाईल। कसलं कसलं सांगताय गद्दार दिन? अगे उद्याचा 20 तारीख हा स्वाभिमानी दिवस असेल, उद्याचा 20 तारीख हा खुद्दार दिन असेल। उद्याची 20 तारीख अन्यायाच्या विरोधामध्ये शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही वाचा फोडली एकनाथ शिंदेनी, तो उद्याचा दिवस असेल। आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगेन, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना सांगेन, आपण सगळे शिवसैनिक आहोत, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे बांधवानो, आणि म्हणून सगळ्यांनी कमाल लागा। हा 350 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, शिवसैनिकांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती डौलानं फडकूया। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। या जोशपूर्ण भाषणाबद्दल मी भाई रामदास कदम यांचं मनपूर्वक आभार मानते। मंडळी, जी जळते त्याला आग म्हणतात, जो डसतो त्याला नाग म्हणतात, जी जळते त्याला आग म्हणतात, जो डसतो त्याला नाग म्हणतात, आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात। अरे जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, बुजी को राख कहते हैं, लेकिन जो राख से बारूद बनाते हैं उन्हें एक नाथ कहते हैं। मैं आमंत्रित करू इच्छिते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, भूमिपुत्र, शेतकरी पुत्र, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, आनंद दिघेंचे धर्मवीरांचे शिष्य, हिंदू धर्माभिमानी, कर्मयोगी, दयावान, नीतिमान, लोकनाथ, अनाथांचा नाथ, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा। मी विनंती करते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया। अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मान बिंदू, हिंदू हिंदू हिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, महानेता, लोकनेता,
हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे आवाज कुणाचा? सगळ्यात आधी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या वर्धापन दिनानिमित्त आज उपस्थित झालात आणि गेले वर्षभर 11 महिने मला आपण आपल्या शिवसेनेला, बाळासाहेबांच्या शिवसेनेला, धर्मवीरांच्या शिवसेनेला आपण साथ दिलीत, सोबत दिलीत आणि एकजुटीचं दर्शन दाखवलं, त्याबद्दल मी आपल्याला साष्टांग दंडवत घालतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की वंदे। अरे ये जरा हलते रे, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या देखील चरणी नतमस्तक होतो। आज शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन, आजच्या या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर साहेब, आनंदराव अडसूळ साहेब, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, शिवसेनेचे नेते आणि माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील, आपल्या लोकसभेच्या भावनाताई गवळी, लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, विधानसभेचे मुख्य प्रतोद भरत शेठ गोगावले, माझे विधिमंडळातील सर्व सहकारी मंत्री, सर्व माझे सहकारी खासदार, सर्व सहकारी माझे 50 आमदार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर
इतर राज्यातून आलेले राज्यप्रमुख, उपनेते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सर्व विश्वसेनेचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित, मान्यवर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला मनापासून हृदयापासून आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली आणि आज त्याला 57 वर्ष होता आणि हे वर्ष आपल्याला महत्त्वाचं यासाठी आहे. मगाशी रामदासभाई गजानन केतकर, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की गेलं वर्ष एक शिवसेनेच्या इतिहासातलं अभूतपूर्व वर्ष होतं, एक ऐतिहासिक वर्ष होतं. मला वाटतं आपण गेल्या वर्षी 20 तारखेला क्रांतीला सुरुवात केली, 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगातल्या अनेक देशाने आपल्या क्रांती आपल्या उठावाची दखल घेतली आणि 30 तारखेला आपण या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली, सर्वसामान्य माणसाच्या रयतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि म्हणूनच हा वर्धापन दिन आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक आहे, अभिमानाचा आहे, गौरवाचा आहे आणि म्हणून एवढा उत्साह आपण पाहतोय. एवढेच बाहेर लोक आहेत, रस्त्यावर आहे, येता जाताना मला किती लोक गाडीतून हात करत होतो. प्रतिसाद, उत्साह, स्वागत, आज एक जल्लोष आहे, जल्लोष आहे. आणि कालही मी काल ऐकलं कुठलं नवीन काहीतरी सुरुवात झाली, आजही ऐकलं तेच टोमणे, तेच आरोप, दुसरं काहीच नाही, तीच कॅसेट, त्याचं रिपिटेशन. भाई, त्यांना स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा, स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा, तेच 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 तेच. पण आम्ही आरोपाला उत्तर कामाने देणार, आरोपाला उत्तर कामाने देणार, हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय. शिवसेना वाढवली, मगाशी रामदासबाई म्हणाले कितीतरी नेत्यांची नावं त्यांनी घेतली, त्या नेत्यांच्या रक्तातून, घामातून, कष्टातून ही शिवसेना मोठी झाली. आज व्यासपीठावर बसलेले नेते, या नेत्यांचा कोणी टपरीवाला, चहावाला, वॉचमॅन, रिक्षावाला, कोण भाजीवाला, याच लोकांना तुम्ही हिनवताय. अरे याच लोकांना तर घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली, फाटक्या लोकांना घेऊन शिवसेना मोठी केली. या राज्यात नाही, देशामध्ये एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा, हे याच सर्व लोकांमुळे. हे समोर बसलेले आपण जीवाला जीव दिला, कष्ट केले, मेहनत घेतली, स्वतः जीव धोक्यात घातला, घरादारावर तुळशी पत्र सोडलं, कुटुंबाची पर्वा केली नाही. मगाशी म्हणाले कितीतरी खून झाले, या शिवसेनेसाठी कितीतरी लोकांचे जीव गेले, शिवसेना वाढवण्यासाठी
कितीतरी लोक जेल भोगले शिवसेना वाढवण्यासाठी. तुम्ही कुठे होता? किती केस झाल्या तुमच्यावर? हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्या मागे मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत, यामुळेच झालं. मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला, MBBS झाला, ऑर्थोपेडिक सर्जन MS झाला. मला त्यांनी एकच गोष्ट मागितली, मला हॉस्पिटल करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही, कारण करायला जायचो कुठली तरी निवडणूक यायची, निवडणुकीमध्ये हॉस्पिटलचं जे काय ते लावायचं. हा एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यास कर्ज काढून निवडून आल्यानंतर निवडलेली माणसं घेऊन आम्ही जायचो मातोश्री, त्याचं स्वागत, त्यांनाच पुष्पगुच्छ शॉल द्यायचो. सगळ्यांना माहित आहे माझ्या नेते मंडळीला, सगळ्यांना माहित आहे. मिळेल ते काम केलं, कष्ट केले. वयाच्या 20व्या वर्षी हा एकनाथ शिंदे कर्नाटक 21व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस होता. कितीतरी केसेस झाल्या, अनेक वेळा जेल भोगले, तुम्ही ते केले. माझ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलंय, म्हणून शिवसेना मोठी झाली, मोठी झाली, पुढे गेली. मला आठवतंय भाई गजा भाऊ, लोकसभेची निवडणूक होती, माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मला डॉक्टरचा फोन आला, मी जवारचा ब्रिज चढत होतो, डॉक्टरचा फोन आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजूला लोकसभेचे उमेदवार गावित होते, त्यांनी मला सांगितलं इथे 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 ते आपल्या सभा आहेत. मी बोललो किती वाजता संपतील? 8, 8:30, 9 वाजतील. कसं सांगू मी त्याला? माझी आई नाही, माझ्या आईचा जीव गेलाय, माझी आई आता जगात नाही. मी त्यांना सांगितलं आपण सभा करूया. सभा पूर्ण करून आलो, त्याच्या सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंतिम दर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही? ही काय चूक केली? ही माझी चूक आहे? असे अनेक नेत्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आलेत, असे घडले, असे अनेक प्रसंग आहेत आयुष्यामध्ये. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस बाळासाहेब दिघे साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपल्या आधारामुळे, आपल्या आशीर्वादामुळे हा एकनाथ शिंदे आज तुमच्या समोर उभा आहे. एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा. मला एकच शब्द आठवतो दिघे साहेबांचा, एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रू पुसायचे, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत, आजही माझ्या कानात आहेत आणि मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो. महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझे नेते, माझे साथी, माझे सहकारी हाच माझा परिवार आहे. आणि म्हणून मला थोडा जास्त वेळ काम करावं लागतं. आपल्यालाही माझी चिंता आहे. का चिंता? रामदास भाई असतील, आमचे नेते असतील, गजाभाऊ असतील, अडसूळ असतील, सगळे असतील, नेते मंत्री सगळे सांगतात थोडा आराम करा, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या. परंतु आज जे काय आपण हातात घेतले, शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे न्यायचं जे धाडस केलेलं आहे. काही लोक म्हणतात, त्यांना मी काय जास्ती भाव देत नाही, पण काही म्हणतात की वाघाचं
कातड पांघरून लांडगे निघाले. अरे तुमचे कोले कुई सुरू कधीपर्यंत असते? जेव्हा वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत. आणि वाघ जंगलात आल्यानंतर सगळे शेपूट घालून दुम दबाके कुठं पळतात तेही माहीत. आणि गेल्या 20 तारखेला गेल्या वर्षभरात उठाव क्रांती दिन सन्मान दिन स्वाभिमान काय म्हणायचं ते म्हणा ते करायला देखील वाघाच काळीज लागत. वाघाच आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे आज या राज्याचा मुख्यमंत्री असला तरी सुद्धा मी आपल्याला नम्रपणे मी सांगतो मी माझ्यात काय तुम्हाला बदल जाणवतोय? मुख्यमंत्री बनायच्या अगोदर मी कसा होतो आता कसा आहे? तसाच आहे ना. त्यामुळे माझ्यात काही बदल झाला नाही होणार नाही. मी कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. तुम्ही आमच्यावर आरोप करताय. काल आरोपामध्ये म्हणाले भाषण करताना गद्दार दिवस म्हणून 20 तारखेपासून गद्दार दिवस साजरा करूया. आणि बोलता बोलता बोलले आपल्या गद्दारीला 1 वर्ष झालं आणि लगेच दुरुस्त केलं आपल्यामधून गेलेल्यांना. अरे तुम्हीच केली गद्दारी फक्त तारीख विसरलात. तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. बाळासाहेबांची भूमिका मगाशी व्हिडिओ दाखवला. म्हणाले बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस बद्दल बोलले माझी काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या दिवशी काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचे विचार. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलात जे बरोबर बोललात. ही गद्दारी तुमचीच केली. तुमच्या पोटातलं ओटात निघालं आणि म्हणून तुम्ही आमच्यावर गद्दार मिंदे काय काय आरोप करताय काय काय घाणेरडे आरोप करताय. परंतु यामुळे तुम्हाला सिंपती मिळणार नाही. कारण ज्याने बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला सहानुभूती मिळणार नाही. ज्यांनी या देशात या राज्यातल्या मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती मिळणार नाही. निवडणुका आपण शिवसेना भाजपा युती म्हणून लढवल्या की नाही आणि आपण सरकार कुणाबरोबर केलं तर ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवलं होतं त्यांच्याबरोबर. आणि म्हणून जर आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर 50 आमदार 13 खासदार काल एक परत एक ताई आल्यात आपल्याकडे आणि शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते तुम्ही आज आता इथे दिसले असता का? तुम्ही पाठ फिरवली असती. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे आहेत तोपर्यंत चांगलं. त्यांच्याकडून गेला की कचरा. मगाशी काल ताईंनी सांगितलं कचऱ्यापासून ऊर्जा तयार होते. कचऱ्यापासून ऊर्जा तयार होते. जो गेला तो कचरा एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वाभिमान दाखवला. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. शिवसेना गाळातून बाहेर काढण्याचं काम केलं. शिवसेना वाचवण्याचं काम केलं. शिवसेना धनुष्यबाण तुम्ही गहाण टाकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलं. एक विचार करा
मगाशी कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री कोण होते आणि सरकार कोण चालवत होतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की या शत्रूचा म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा सरकार राष्ट्रवादी चालवती आहे, काँग्रेस चालवती आहे. मगाशी मला रामदासबाई म्हणाले यांनी निधी किती किती वाटलाय त्याचा जरा हिशोब ठेवा, हिशोब काढा, बघा काय त्या म्हणजे सरकार कुणाचं चालवत कोण होत. या सगळं जर असंच राहिलं असत तर आज या महाराष्ट्रामध्ये आपण हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण राहिलो नसतो. आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोगाने शिवसेना धनुष्यबाण अधिकृतपणे दिलंय आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर शिक्का मोर्तब केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर केसरकर इकडे आहेत, आटापिटा चाललाय की कसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आहे हे सांगायला. अरे काय सांगताय, सरकार पडणार पडणार पडणार. काल काय मला वाटतं पडणार पडणार बोलले नाही, त्यांना माहित आहे आता पडणारच नाही, फिक्स झालेलं आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि म्हणून किती खोटारडेपणा करायचा, किती दिशाभूल करायची, परंतु आता तुमच्या दिशाभूल आणि खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही, जनता विटलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, काय तुम्ही आरोप करताय मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून शेती करायला जातात का, मुख्य शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर मध्ये बसू नये मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये. मी मुख्यमंत्री म्हणून जातो हेलिकॉप्टरने, पण गावात गेल्यानंतर शेती करतो शेतकरी म्हणून. तुम्ही सरकार चालवायचं सोडून गाडी चालवत होता. अरे मी गाडीतून जेव्हा जातो तेव्हा फायली घेऊन जातो सह्या करायला, रस्त्यात सही करतो, सगळे लोक इकडे आहेत, सगळे लोक इकडे आहेत. मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासात गेल्या 2.5 वर्षात जेवढ्या सह्या झाल्या होत्या तेवढ्या सह्या त्याच्यापेक्षा किती पट मी केल्या असतील, एका दिवसात करून टाकल्या. कारण अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते, माझ्याकडे 2-2 पेन आहेत, माझ्याकडे 2-2 पेन आहेत. हा मुख्यमंत्री गाडीत सही करतो, रस्त्यावर सही करतो, का मंत्रालयात सही करतो, सह्याद्रीत सही करतो, ठाण्यामध्ये सही करतो. आपल्याला मी सांगू इच्छितो मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे 2.5 वर्षात 2 कोटी वाटले होते, या पट्ट्याने 11 महिन्यात 75 कोटी वाटले. पंचाहत्तर कोटी, अरे त्याचा जीव वाचवा. माझ्याकडे परवा एक जवाहरचा पोरगा आला होता, संकेत का काही नाव होत, दोन्ही पाय गेले होते, एक हात गेला होता, शॉक लागला होता आणि त्याला मदत मिळाली नव्हती त्या ठेकेदाराकडून, कंपनीच्या मालकाकडून. त्याचा बाप त्याला व्हीलचेअरवर घेऊन आला होता. मी बघितली त्याची परिस्थिती. रामदास भाई मी सांगितलं, मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं चेकबुक घेऊन या, चेकबुक आणलं
5 लाख लिहिले, अधिकाऱ्यांनी सही केली आणि त्याच्या हातामध्ये चेक देऊन टाकला. त्याच्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आले. मला आठवतंय कोल्हापूरला एक बाई मुसलमान बाई आली होती तिथं छोट्या बच्चूला घेऊन. मला मी तर ओळखतच नव्हतो, पण आपण दिलेल्या पैशामुळे त्या बाईचा बच्चू वाचला. त्या बाईच्या बच्चूचं नाव तिने ठेवलं होतं दुवा दुवा. हे काम आहे आपलं, हेच सरकारने काम केलं पाहिजे. बघतो करतो आणतो दिसतो हे सगळे नको. आणि म्हणून हे गतिमान सरकार आहे, हे काम करणार सरकार आहे. आणि म्हणून रिक्षाची हेटाळणी करत होते, हिनवत होते रिक्षावाला. मगाशी म्हटलो पण याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घालून टाकलं. हे सर्वसामान्य माणसाची रिक्षा नादी लागू नका. ही आग आहे. हे सर्वसामान्य लोक रिक्षा टॅक्सी भाजीवाले टपरीवाले चहावाले हे सगळे यांनाच घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. आणि म्हणूनच आपण पाहतोय की एका वेगाने पुढे जाती आहे. आज ज्यांना ज्यांना तुम्ही हिनवताय ते तेवढ्याच द्वेषाने काम करताय. आणि म्हणून आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करत राहा. जनता सुज्ञ आहे, ये जनता सब जानती है, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची ओळख, बाळासाहेबांची ओळख, बाळासाहेबांचे विचार हे आपण पुसून टाकण्याचा प्रयत्न करताय. परंतु ही बाळासाहेबांची शिवसेना, हे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार या राज्यात या देशात पुढं नेण्यासाठी वाटेल ते करण्याचं काम करेल, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. तुम्ही सांगता मी 2 दिवस फक्त गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले. अरे तुम्ही तर फक्त इतक्या वर्षात 2.5 वर्षात 2 दाच मंत्रालयात गेले. हे मी नाही सांगत, हे आदरणीय शरद पवारांच्या पुस्तकातून त्यांनी लिहिलंय. 2.5 वर्षात 2 वेळा मुख्यमंत्री मंत्रालयात. हे पचनी पडणारं नव्हतं. घरी बसून सरकार चालवता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांना राज्यात काय चाललंय हे कळत नव्हतं. याचा अंदाज घ्यायची क्षमता मुख्यमंत्र्याला असायला पाहिजे. हे आम्ही नाही म्हणत, शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले. यापेक्षा आणखी काय पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जे आयुष्यभर जे पेरलेलं आहे तेच उगवणार आणि तेच उगवतंय. आणि म्हणूनच आपण पक्ष म्हणून आज इथे मोठे माझे ज्येष्ठ नेते इकडे बसलेत. बाळासाहेब पक्ष हा कधी त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती बनवली, ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सवंगडी मानायचे, सहकारी मानायचे. तुम्ही आम्हाला घरगडी समजता, नोकर समजता? आपण नोकर आहोत सगळे. एक राज्याचा प्रमुख जेव्हा दिल्लीच्या बैठकीत माझ्याबरोबर येत होता तेव्हा त्याला फोन आला, अरे नोकर के साथ जाओगे का मालिक के साथ रहोगे? त्यांनी भाषणात सांगितलं, अरे ऐसा मालिक क्या काम का, जब से मैं राज्य प्रमुख है तब से मिलता भी नहीं, फोन में बात भी नहीं करता, कुछ भी नहीं करता. ही वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून बाळासाहेब आणि तुमच्यामध्ये हाच फरक होता. तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय त्याला म्हणतो प्रतिस्पर्धी उभे करत होता. हे कुठल्या पक्षप्रमुखाचं काम नसतं. एकाला एक उभा करायचा, दुसऱ्याला एक उभा करायचा, भांडत लावायचं, मजा बघायची. याचे अनुभवी आम्ही आहोत.
आणि ज्या मनोहर जोशी बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलं, तेव्हा भर व्यासपीठात भाई माहित आहे का शिवाजी शिवतीर्थावरून त्यांना तुम्ही कशी कारस्थानं करून त्यांचा अपमान करून त्यांना भर सभेतून उतरून घरी जायना लावायचं पाप तुम्ही केलं। हा असा कुठला पक्षाचा प्रमुख नसतो। रामदास भाईंना मी सांगितलं, रामदास भाई बड़े हुशार आहेत, मी म्हणालो बिलकुल येऊ नका, यांचं प्लॅनिंग चालू आहे मनोहर जोशींसारखं करायचं आणि तुम्हाला काय ते सहन होणार नाही, तुम्ही लगेच तलवार काढाल बाहेर। त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांना माहीत पण, त्यांना त्याचा पुरावा पण मिळाला। असं काम करायचं नसतं पक्षप्रमुखाचं, अध्यक्षाचं हे काम नसतं। पक्ष वाढवताना सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं, कोण चुकत असेल त्यांना बसवून मिटवायचं असतं। तुम लढो हम कपडा संभालता हे पक्षाचं काम नाही, हे पक्षप्रमुखाचं काम नाही। मी त्यांना सांगायचो कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्ते मोठे केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही। परंतु त्यांना विश्वास स्वतःच्या नेतृत्वावर नव्हता, त्यांना मास लीडर नको होता, त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होत। चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट का गुलाबराव? रामदास भाई असं कधी पक्ष मोठा होतो? असा पक्ष मोठा होत नाही। जो ज्याचा गुण आहे त्याला तुम्ही वाव दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, तरच पक्ष मोठा होतो। का तुम्हाला एवढी इनसिक्युरिटी? अरे एवढे लोक जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण तर करा, का चाललेत? सगळ्यांनी खोके घेतले, 50 खोके 50 खोके 50 खोके, अरे लाखो लोक आले, एवढे खोके कुठून येतील? पण त्यांना माहित आहे खोके त्यांना माहित आहेत जास्ती, सगळे खोके कुठे गेलेत? हे एक दिवस या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही। मी आज त्याच्यावर मोकळेपणाने बोलू इच्छित नाही, पण सगळे येईल बाहेर। बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा। कशासाठी? तर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी, काश्मीर मधलं 370 कलम हटवण्यासाठी। आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचं काम सुरू झालं नाही, जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन होणार आणि 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित शाह साहेबांनी हटवून टाकलं। मी गेलो होतो गेल्या आठवड्यात जम्मूवरून काश्मीरमध्ये, मला अभिमान वाटला की ज्या लाल चौकात तिरंगा फडकवू देत नव्हते, तिरंगा जाळत होते, पाकिस्तानचा झेंडा लावत होते, तिथे तिरंगा फडकताना पाहिला आणि त्याच लाल चौकात या एकनाथ शिंदेचे पोस्टर पण झळकले होते आणि राज्य प्रमुखांची बैठक मी त्या लाल चौकातच एका हॉलमध्ये घेतली होती। का? 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून। 370 कलम हटवण्याची हिम्मत केली म्हणून मग आम्ही कोणाशी युती केली?
आम्ही ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांच्या बरोबर युती केली, मग चुकलं कोण? आम्ही का तुम्ही? हा? आणि म्हणून गद्दार कोण, बेईमान कोण, विश्वासघातकी कोण हे सांगा ही जनता सुज्ञ. मी काय काय उपमा देताय? कालच्या भाषणामध्ये मोदीजी आणि शाहसाहेबांना काही किती शिव्या दिल्या, अब्दाली, हिटलर, अफजल खान. अरे ते कुठे, तुम्ही कुठे? साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना. शिष्टमंडळ ठेवलं बाहेर, मंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाही गेली आत. हे काय आम्हाला माहीत नाही? सगळं माहीत आहे. मी एकच म्हणेन, हाती चलताय बजार. पुढचं तुम्ही माहीत आहे, तुम्ही बोला. तो जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ठीक आहे, बाळासाहेबांची पुण्याई आहे, पण आपल्या मर्यादेत राहा, आपल्या कुवतीमध्ये राहा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ते काल काहीतरी म्हणाले की मणिपूरला जा, मणिपूरला जायची हिंमत दाखवा. अरे मणिपूर काय, मोदी साहेब तर जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून टाकला पाकिस्तानमध्ये. मणिपूरला जायला काय दाखवतंय त्यांना? तुम्ही वर्षावर मंत्रालयात तर जाऊन दाखवलं नाही. तो काल कोणीतरी म्हणाला, भोंगा कुठलं ते वादळ आलं होतं, वादळ कुठलं, बिपरजॉय, बिपरजॉय वादळ आलं, त्यांना वाटलं मोठा प्रकल्प आला आहे. तो भोंगा म्हणाला, भोंग्यावर मी बोलणार नव्हतो, म्हणाला वादळ आलंय म्हणून मोठा प्रकल्प आला म्हणून ते घेऊन गेले. अरे बिपरजॉय वादळ आलं, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब 3 दिवस या गुजरातमध्ये तळ ठोकून बसले, या जनतेला दिलासा दिला, सगळी यंत्रणा वापरली. आणि 26 जुलैचा पूर आला तेव्हा तुम्ही आमच्या दैवत बाळासाहेबांना सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात राहायला. हे काय माहीत नाही कोणाला? हेही माहीत आहे सगळ्यांना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदावरून जाताना काय काय सगळं केलं, वर्षावरून खाली जाताना जसं की घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला, मग गळ्याला पट्टा होता, मोठ्या मोठ्या बॅगा चालल्या होत्या, काही लोक रडत होते, काही म्हणजे रडायला लावले होते, जसं काय आपल्या सातबाराच्या घरातून आपण बाहेर, अरे कुणाचं मुख्यमंत्री पद, कार्यालय, वर्षा, हे काय सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी पट्टा गायब, सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. हे कुणाची करामत माहीत आहे? डॉक्टर एकनाथ शिंदे. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, जाता जाता मुंबई महापालिका आपलं सरकार आल्या आपल्या, आपण मुंबईतले खड्डे बुजवले पाहिजे, काँक्रीटचे रोड केले पाहिजे, कंत्राटदाराचे पैसे कुणाच्या तिजोरीत जाता कामा नये ते लोकांच्या कामासाठी वापरले पाहिजे. हा निर्णय आपण घेतला, मुंबई बदलतीय, बघताय ना आपण, मुंबई स्वच्छ होते, सुंदर होते. आणि मुंबई, मुंबई तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. निवडणुका आल्या की त्याच्यावर तुमचं राजकारण तुम्ही चालू करता. आता जनता मुंबईकर सुज्ञ आहे. मी आणि देवेंद्रजींनी आल्या आल्या निर्णय घेतला, एसआरएचे प्रकल्प, म्हाडाचे प्रकल्प, बीडीडी 40चे प्रकल्प, सेस 40चे प्रकल्प, सगळे प्रकल्प
एकत्र करून यासाठी कायदा बदलणे, नियम बदलणे, प्रीमियम कमी करणे, पुनर्विकासाचे मार्ग मोकळे करणे आणि या मुंबईच्या बाहेर तुमच्यामुळे मराठी माणूस आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर गेलाय त्याला आम्ही परत मुंबईमध्ये आणणार, हा आमचा शब्द आहे. मुंबईमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही गिरण कामगार. गिरणी कामगार आणि शिवसेना मोठी केली, या मुंबईला बळ दिलं, त्यांना एकही घर तुम्हाला देता आलं नाही. मी आणि देवेंद्रजींनी परवा 125 चाव्या वाटल्या, पुढच्या 4000 चाव्या आणखी वाटतोय. जेवढे गिरणी कामगार आहेत या सगळ्यांना घरं देण्याचं काम हे आपलं सरकार करणार आहे, हे आपलं सरकार करणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुंबई जुन्या पोलिसांच्या वसाहती होत्या, याही आम्ही दुरुस्त करतोय, हे सगळं करतोय. आणि एवढे आपण निर्णय घेतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षापूर्वी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले निर्णय लोकहिताचे ते तुम्ही 2.5 वर्षात बंद केले. सरकार आल्या आल्या आम्ही ते सुरू केले. मग आरेचा विषय असेल, मेट्रोचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, MTHL चा असेल, समृद्धीचा असेल, हे सगळे विषय आम्ही मार्गी लावतोय. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय. 6000 रुपये मोदी साहेब देतात ते 6000 रुपये आम्ही टाकतोय. महिला भगिनींचा सन्मान आम्ही करतोय. लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली आहे. आता महिला बचत गट या माध्यमातून या राज्यातल्या करोडो महिला भगिनींना सक्षम करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे, सरकार आपलं करणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, शासन आपल्या दारी. आपण हा अनोखा प्रकल्प सुरू केलाय तो आपण सगळ्यांनी शासन आपल्या घरी त्यांच्या घरी ह्या योजना पोहोचवण्याचं काम करायचं आहे, संघटन मजबूत करण्याचं काम करायचं आहे. गाव तिथे शाखा झाली पाहिजे, घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम सरकार करतंय, ते निर्णय शासन घराघरात पोहोचवण्याचं आपण काम केलं पाहिजे. काल परवा मी बघितलं फेसबुक शाखा, आतापर्यंत फेसबुक सरकार चालवलं, आता फेसबुक शाखा असे कधी चालते का? बाळासाहेबांनी सांगितलंय शाखेतला माणूस घरात गेला पाहिजे, घरातला माणूस शाखेत आला पाहिजे. आपलं काम फेस टू फेस असतं. आभासी दुनियेमध्ये त्यांना राहू द्या, त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण शिवसेना भाजपा महायुती या मुंबईमध्ये देखील, या मुंबईमध्ये जे कोविडमध्ये घोटाळे झाले, कोविडमध्ये माणसं मरत होती आणि तुम्ही पैसे बनवत होता, याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. या रस्त्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला काँक्रीटीकरणाचा, तुम्ही 15 वर्षापूर्वी घेतला असता तर 3500 कोटी वाचले असते, याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. मुंबईकर जनता सुज्ञा. आणि म्हणून येणारी प्रत्येक निवडणूक लोकसभेची, विधानसभेची, मुंबई महापालिका सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण शिवसेना भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलंय. इतक्या मोठ्या मोठ्या देशांची अर्थव्यवस्था बिघडत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली आहे. आपल्या देशाला G20 अध्यक्षपद मिळालंय, ही तमाम देशवासियांसाठी आपली अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून हेही मी आपल्याला सांगतो,
की दो जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एकला होता. सरकार बदललं, महाविकास आघाडी आली, त्यानंतर गुजरात एक नंबरला गेलं, दुसऱ्या वर्षी कर्नाटक दुसऱ्या एक नंबरला गेलं. मला सांगायला अभिमान वाटतो, आपलं सरकार आलं 11 महिने झाले, महाराष्ट्र एक नंबरला आलाय. 1,18,000 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक झाली आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगेन, सरकार काम करतंय, गतिमान सरकार आहे, वेगवान सरकार आहे, शासन आपल्या दारी हा प्रकल्प आहे. तुम्हाला एवढंच सांग की आपण याच्यातला दुवा बनून लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना आपण याच्या एका छताखाली सगळ्या योजना देतोय आणि त्या आपण पोहोचवण्याचं काम करा, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो. आणि हा वर्धापन दिन आज आपण जल्लोषात साजरा केलाय. मीडियावाल्याला माझी विनंती आहे, जरा शेवटपर्यंत आपले कॅमेरे फिरवा. सगळे लोक, सगळीच्या सगळी माझे कार्यकर्ते जागेवरून हल्ले नाही, कारण याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना शिरकाव करू दिला नाही मधून उठून जायला. तेही धंदे तुम्ही चालू केलेत आम्हाला माहित आहे. आणि म्हणून हे जे चित्र आहे ही वस्तुस्थिती दाखवा, जे आम्ही चांगलं काम करतोय तेवढंच दाखवा, आमचं ज्यादाचं काम दाखवू नका. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन, उद्या पासून जसं भाई म्हणाले स्वाभिमान क्रांती दिन उठाव दिन जो पण आहे तो आपण आपल्या शाखा शाखांमधून 30 तारखेपासून किंबहुना उद्यापासून आपण साजरा करूया आणि या गद्दारांना चोख उत्तर देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. सर्व शिवसैनिकांना विनंती, आपण थांबायचंय, महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीतानं सांगता होणार आहे. त्याआधी शिवसेनेच्या वतीनं ग्रामीण भागाकरिता रुग्णवाहिका वाटप 24 सुपूर्त करण्यात येतील. सर्वप्रथम चंद्रकांतजी रघुवंशी यांना आमंत्रित करते. नंदुरबार ग्रामीण आदिवासी लोकवस्ती असलेला हा जिल्हा आहे. प्रातिनिधिक स्वरूपात 2 चाव्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सुपूर्त होतील. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींकरिता प्रचंड मोठं काम उभं करणारे सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याही संघटनेकडे रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात येईल. नंदुरबार ग्रामीण आदिवासी लोकवस्ती पोडियमचा माईक चालू करा कृपा. आणि सर्वांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या घरापर्यंत विकासाचा प्रकाश आणणाऱ्या प्रकाशदूत मुख्यमंत्री साहेबांच्या कार्याला सलाम आणि मानाचा मुजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकदा आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करून या प्रकाशदूताला प्रकाशाची मानवंदना देऊयात. सर्वांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून आपल्या घराघरापर्यंत प्रकाश पोहोचवणारे प्रकाशदूत मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मानवंदना देऊयात, मानाचा मुजरा करूयात. माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की हा प्रकाशाचा वणवा, भगव्या विचारांचा वणवा आपण भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावा. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, एकनाथजी शिंदे साहेबा बागे बढो, एकनाथजी शिंदे साहेबा बागे बढो. धन्यवाद. यानंतर शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठीचा, त्यानंतर दिव्यांग व्यक्तींकरिता काम करणारे सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या संघटनेच्या कडे रुग्णवाहिका सुपूर्त, रुग्णवाहिकेची चावी प्रतिकात्मकरित्या सुपूर्त करण्यात येईल. आणि त्यानंतर शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा व्हिडिओ या ठिकाणी लावण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीतानं सांगता होणार आहे. आपण सर्वांनी थांबावं ही विनंती. सदस्यता नोंदणीचा व्हिडिओ कृपा करून लगेचच लावावा.
सदस्य नोंदणीसाठीचा नंबर मगाशी स्क्रीनवरती दिलेला होता, तो कृपा करून सर्वांनी नोंद करून घ्यायचा आहे. तसेच यानंतर शिवसेनेचे उपनेते सन्माननीय प्रकाशजी पाटील यांनी पक्ष कार्यकरिता 11 लाखाचा चेक सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ते सुपूर्त करणार आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. शिवसेना उपनेते सन्माननीय प्रकाशजी पाटील हे शिवसेना पक्षवाढीसाठी 11 लाखांचा निधी धनादेशाद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सुपूर्त करत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, शिवसेनेचे सर्व सन्माननीय मुख्य नेते उपनेते, सर्व मंत्री महोदय, आमदार खासदार आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व शिवसैनिकांचं मी मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या राज्याला राज्यगीत मिळालं ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साक्षीनं या वर्धापन दिनाचा समारोप महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीतानं होणार आहे. आपण सर्वांनी सन्मानपूर्वक उभं राहावं अशी नम्र विनंती. महाराष्ट्र गीत आणि त्यानंतर राष्ट्रगीतानं वर्धापन दिनाचा धन्यवाद. यानंतर आपण राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत, कारण सुरुवातीलाच महाराष्ट्र गीत झालेलं आहे. आपण सामूहिकरित्या राष्ट्रगीत म्हणूयात. जनगण मन अधिनायक भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी आलेल्या सर्व शिवसैनिकांनी सभागृहाच्या डाव्या बाजूला आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व शिवसैनिकांनी भोजन करूनच जावं अशी आपल्याला पक्षाच्या वतीनं आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं नम्र